आज या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्या गोपीचंद पडळकरचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि हा गोपीचंद नावाचा जो भारतीय जनता पक्षाने जो सोडलेला आहे तो ज्या पद्धतीने बेताल मुक्त करतो आज आम्ही या निमित्ताने त्यांना या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो. जर तुम्हा अशा प्रकारचं त्या गोपीचंदने वक्तव्य केलं तर पिंपरी चिंचवड शहरात नव्हे तर महाराष्ट्रावर त्याला कुठे फिरून जाणार नाही. आमचे जे आदर्श आहेत अजितदादांच्या बाबतीत अशा पद्धतीने जो वक्तव्य वारंवार तो करतोय ज्याला खरं म्हणजे बारामती विधानसभेमध्ये लोकांनी त्याची जागा दाखवून दिली तर डिफॉल्ट जप्त झाली. पण लायकी नसताना माणूस भारतीय जनता पक्षाने मोठा केलाय. आमची भारतीय जनता पक्षाला विनंती या निमित्ताने की तुम्ही त्याला त्याची जागा दाखवा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला जागा दाखवण्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी आम्ही त्याच्या राजीनाम्याची या निमित्ताने मागणी करतो. भारतीय जनता पक्षाने ताबडतोब त्या गोपीचंद पडळकरचा राजीनामा घ्यावा आणि त्याची समाजामध्ये त्याची लायकी त्याला दाखवून द्यावी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.